नाविन्याचा धास घेतलेला कृषी क्षेत्राला मार्गदर्शक ठरणारा कृषीथॉन 5 दिवसीय प्रदर्शनाचा समारोप झाला. लाखो शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन कृषी क्षेत्राशी निगडीत माहितीचा खजिना लुटला. अशीच तुफान गर्दी गेले 5 दिवस नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कृषीथॉन प्रदर्शनाला लाभली आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यातूनही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनाला भेट दिली. 5 दिवसात 2 ते 2.5 लाख शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात काय नवीन घडामोडी घडतायत, आपण ज्या अवजारांचा, कीटकनाशकांचा, बी बियाणांचा वापर करतोय त्याला नवीन पर्याय कुठले मिळाले याची माहिती शेतकरी वर्गाला दिली. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची कास देणारी नवीन तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय बनावटीची उपकरणं, कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणारी किफायतशीर शेती कशी करायची याचा गुरुमंत्र बळीराजाला मिळालाय. या प्रदर्शनात ज्या ज्या संस्थांनी आपले स्टॉल लावले होते तेही अभूतपूर्व प्रतिसादाने भारावून गेले. कृषीधनमध्ये आल्यानंतर आजकाल कृषी प्रदर्शनामध्ये ज्या काही गोष्टी पाहायला मिळतात त्यापेक्षा काहीतरी एक्स्ट्रा जे आहे ते आम्हाला कृषीधनमध्ये बघायला मिळालं. नवीन तंत्रज्ञान, नवीन ज्या काही अवजारं आहेत शेतीची वापरात येणारी ती सगळी अवजारं पाहायला मिळाली. कृषीथॉनमध्ये आम्हाला नियर अबाउट 5 ते 6 आमच्या डीलर्स नेटवर्क आमच्या इथे बनलेलं आहे. 2 डिस्ट्रीब्युटर नेटवर्क बनलेलं आहे. कृषीथॉनमध्ये शेतकऱ्यांचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला लाभलेला आहे या इव्हेंटमधून. पुढच्या वेळेस पण आम्ही या इव्हेंटमध्ये नक्की पार्टिसिपेट करूया असा विचार करतोय. यासोबतच शेती क्षेत्रात नाविन्याचा ध्यास घेऊन वाटचाल करणारे प्रगतशील युवा शेतकरी, जलसंवर्धनासाठी काम करणाऱ्या राज्यभरातील गावांचा सन्मान करण्यात आला. आम्ही हे 5 दिवसात 23 ते 27 नोव्हेंबरमध्ये आम्ही विविध विषयांवर सेमिनार ठेवले. द्राक्ष, पोमोग्रॅनेट्स, आम्ही युवा सन्मान पण या प्रदर्शनात ठेवला, ज्याच्यामुळे जे शेतकरी चांगले काम करतात आहे ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवले, त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि त्याच्यामुळे यांना खूप चांगला, शेतकऱ्यांचाही प्रतिसाद आम्हाला याच्यात खूप चांगला मिळाला. कृषीथॉन प्रदर्शनाचा दिमाखात समारोप जरी होत असला तरी पुढच्या वर्षी होणाऱ्या 13व्या प्रदर्शनाची तयारी आतापासूनच केली जाते. पुढील वर्षभरात शेतकऱ्यांसमोरील आव्हानं, वर्षभरात शेती क्षेत्रात होणारे नवनवीन बदल याचा अभ्यास केला जाणार असून याचा समावेशही कृषीथॉन 2018 राहणार आहे. त्यामुळे नव्या प्रदर्शनात काय पाहायला मिळणार याची उत्सुकता बळीराजाला आतापासूनच लागली आहे. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक.